ऑन द टॉस एंड फर्स्ट इलेक्टेड फिलिपस नाणेफेक जिंकून आपण पाहिलं होतं प्रथम शतरक्षण फिंगणार संघ बंद्र्यामोरती काल अगेन संघ आपण पाहतोय स्वर्गीय बलवंतसेट प्रतिष्ठान दोन नामवंत असे संघ आहेत भिवंडी तालुक्यामधून निश्चितच ज्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो आहे असे दोन संघ एकमेकाशी लढत देताना आपण पाहतोय विनंती असेल पंचांना आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे बंद्रे मारुती काल्लेर संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकली प्रथम फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलंय स्वर्गीय बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपळास या टीमला भिवंडी तालुक्यातील आणखी दोन मजबूत संघ समोरासमोर येऊन ठेपलेत दुसऱ्या फेरीतील लढत आहे पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ सादर केलाय बंद्रे मारुती काल्लेर संघाने अच्छा पहिल्या मॅचमध्ये जय कालिका माता कालवार टीमला पराभूत केलं तर पिंपळास संघानं सुमित कुमार गुंदवली संघाला एक रोमहर्षक सामन्यामध्ये पराभूत केलं थँक्स अजयजी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत मित्रों आपण ऑब्झर्व करता केक ट्रॉफी 2021 स्पर्धेला स्पर्धेचा उद्याचा अंतिम शेवटचा दिवस आहे पहिला सामना रंगतोय न्यू 40+ या दोन मातबर संघामधून नंदकिशोर खारबाव विपक्ष जय बजरंग काळवी ठीक सकाळी 8:30 आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर सचिन स्पोर्ट पूर्णा विपक्ष नाणा स्पोर्ट टेमघर याही दोन संघांना विनंतीशील आपण ठीक 10:00 आपलं रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर गावदी स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष चौटाईरवा मानकुली या देखील दोन्ही संघांना विनंतीशील आपण ठीक 11:00 आपलं रिपोर्टिंग करायचं आहे ऑल टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू सो मच मोहनदादा भोईर तसेच आम्ही आभार व्यक्त करतोय निखिल वाकळे यांचं आज खूप चांगला रंग भरलात तुम्ही तुमच्या आवाजाने या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा लवकरच लग्नाच्या बेडीमध्ये देखील ते अडकणार आहेत त्यासाठी देखील त्यांना हार्दिक शुभेच्छा असतील सेकंड इनिंगसाठी जाऊया मॅचकडे सामन्याचा पहिला बॉल पहिल्याच बॉलवर स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न येथे धावचीची संधी निर्माण झाली आहे नॉन स्ट्रायकरचे एंडला अपील होत आहे आणि पंचांनी आता मात्र हा निर्णय सोपवला आहे तिसऱ्या पंचांकडे पहिल्याच बॉलवर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते ऑनफील्ड पंचांच्या माध्यमातून सिंगलसाठी फार जास्त बॅकअप केलं होतं नॉन स्ट्रायकर्स एंडला असलेल्या फलंदाज कौशिकनं रोहन आणि कौशिक ही सलामीची जोडी खेपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते आणि आता फ्लडलाईट्स देखील ऑन होत आहेत अतिशय सुंदर असा नजारा आपल्या सर्वांच्या समोर आहे मात्र कौशिकच्या हृदयाची धडधड जरूर वाढलेली असणार कारण तिसऱ्या पंचांची येथे मदत मागितलेली आहे ऑनफील्ड पंचांनी पाहायचं काय निर्णय येतो आहे पलटण्याचा त्याने प्रयत्न केला आणि सुरक्षित आहे नॉट आऊट बचावला गेला आहे फलंदाज कौशिक पहिल्या फेरीमध्ये देखील हे दोन सलामीवीर आपण पाहिले होते पिंपळास टीमच्या माध्यमातून रोहनने पहिल्याच दोन चेंडूंवर दोन सुरेख चौकार ठोकले होते मात्र स्विच हिट खेळण्याच्या नादात मला आठवतं की तो पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये बाद झाला होता गुंदवली संघाविरुद्ध कौशिकला देखील फारसं काही योगदान त्या मॅचमध्ये देता आलं नव्हतं मात्र पुन्हा एकदा त्यांच्याकडे संधी आहे गोलंदाजीला सुरुवात केली गोलंदाज मयूरनं पुढचा बॉल राईट आम ओवर द विकेट यावेळेस सुरेख फटका स्लॉग स्वीपचा वापर केला आहे आणि गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतो आहे बॉल सीमा पार मिळतील 4 धावा चौकार याआधी उजवीकडे शफल होऊन डावीकडे फटका मारला ऑन साईडला मात्र त्यानंतर आपण पाहिलं की ऑफ साईडला स्विच हिटचा वापर केला आहे पुन्हा एकदा अद्भुत फटका असं वाटतंय की डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आहे यावेळेस मिळतील 6 धावा फ्लॅट षटकार
अक्षरशः चेंडूच्या चिंदड्या चिंदड्या उडवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये चेंडूचं थोबाड फोडण्यात आलेलं आहे, चेंडूला बदड बदड बदडून काढलेलं आहे फलंदाज रोहनने. पावरप्लेचा पुरेपूर त्याने फायदा उचलला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 18. बंद्र्या मारुती काल्लेर विरुद्ध स्वर्गीय बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपळास अशी ही दुसऱ्या फेरीतील लढत आहे. आज ग्रामीणचा गट आपण पाहतोय आणि त्यामध्ये देखील पुल बीमधील सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर गोरसईसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून खारबाव संघाने पुढे वाटचाल केली आहे. साई स्पोर्ट्स खारबाव त्याचप्रमाणे टिंबोली संघाचं आव्हान देखील या स्पर्धेमध्ये जिवंत आहे. त्यांनी देखील चांगला खेळ सादर केला आहे आणि आज हा पुल बीचा खऱ्या अर्थानं रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो आहे. ग्रामीण गटातून तीन फॉर्मॅट्समध्ये ही केकी ट्रॉफी खेळवली जात आहे. जय बजरंग व वीर बजरंग कारिवली संघांच्या माध्यमातून अतिशय सुरेख आणि विलोभनीय असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं आहे. क्रिकेट रसिकांची संख्या देखील आता तुम्हाला खूप जास्त वाढताना दिसेल, कारण फ्लडलाईट्स ऑन झालेले आहेत, सूर्य अस्ताला गेला आहे. मात्र काय चमकदार बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकिंग इनला आहे फलंदाज कौशिक. नवीन षटकाला सुरुवात करतो आहे दिलीप. चांगला बॉल, खूप चांगल्या लेंथवर चांगली लाईन देखील होती उजव्या एष्टीच्या बाहेर. ऑन साईडला तडकवण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द लाईन, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही त्या ठिकाणी फलंदाज कौशिकला. आणि डॉट चेंडू खेळल्यानंतर लगेच रोहनने त्याला काहीतरी कान मंत्र दिला आहे. तसंही पाहायला गेलं तर रोहन हा सध्या सिनियर खेळाडू आहे दोन्ही फलंदाजांचा आपण विचार केला तर. कौशिक एक ज्युनियर खेळाडू आहे, त्याच्याकडे अनुभव थोडासा कमी आहे. आणि हेच काहीतरी कानमंत्र दिलं होतं की हलक्या हाताने तुला बॉल तटवायचा आहे. एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला थ्रो चांगला होता, मात्र काय जबरदस्त चित्त थरारक रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन धावा बघता बघता पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि या दोन धावांनी धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 20 रन्स ऑन द बोर्ड. दिलीप पाटील काल्लेर संघाचा जर आपण विचार केला तर सर्वात अनुभवी गोलंदाज. गेली कित्येक वर्ष काल्लेर क्रिकेटची सेवा दिलीप पाटील यांनी केली आहे. सिटी क्रिकेटमध्ये देखील मोठमोठ्या संघांकडून आपण त्यांना खेळताना पाहिले. लसित मलिंगाप्रमाणे त्यांची गोलंदाजीची शैली आहे, साईडम गोलंदाजी. यावेळेस स्विंग केला ऑन साईडला, मिस टाईम स्ट्रोक, फिल्डर चेंडूच्या खाली, ओ मिस जजमेंट. जणू काही मिडविकेटच्या खेळाडूला चेंडू दिसलाच नाही अशा प्रकारचं दृश्य होतं. एक सोपा झेल होता, मात्र ते मिस जजमेंट आणि अखेर हा झेल धरतीला दान झाला आहे. गोलंदाज दिलीप अतिशय निराश आहेत आणि का नसावं, कारण एक चांगली संधी त्यांनी निर्माण केली होती परंतु फिल्डरकडून चूक घडली आहे. डीपमधून देखील फिल्डर आले होते, दोघांकडे खऱ्या अर्थानं संधी होती, कुठलाही फिल्डर तेथे झेल घेऊ शकला असता, मात्र कुठेतरी कॉलिंगचा देखील अभाव होता. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, वरची कडा लागली आहे, बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय, चांगली फिल्डिंग. मात्र तत्पूर्वी एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट करण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. प्रत्येकी 4 षटकांचे सामने आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीनं फाईट बॅक करून दाखवलं कौतुकास्पद, मात्र फलंदाजांनी कुठेतरी निराश केलं होतं. हवी तेवढी धावसंख्या त्यांना उभारता आली नाही आणि त्यामुळेच त्यांचं आव्हान पहिल्याच फेरीमध्ये या स्पर्धेमध्ये संपुष्टात आले. ओ बॉल हवेत उंच उडालाय, मात्र नो मॅन्स लँडमध्ये जाऊन पडतोय बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. मिडविकेटच्या खेळाडूने प्रयत्न यावेळेस जरूर केला होता, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर होता हा बॉल. खूप सुरेख गोलंदाजी, अगदी लसित मलिंगा स्टाईल आहे आणि यॉर्कर टाकण्याची देखील क्षमता आहे. कित्येकदा ते आपण पाहिलंही देखील. दिलीप पाटील आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावत आहेत. आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 बॉल्समध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 धावा धावफलकावर होत्या. धावसंख्येचा जो वेग आहे थोडासा या षटकामध्ये जरूर मंदावताना दिसलाय आणि त्याचं कारण म्हणजेच खूप दर्जेदार गोलंदाजी गोलंदाज दिलीप पाटील यांच्याकडून. षटकातील शेवटचा बॉल कौशिकसाठी, यावेळेस लॉग स्वीपचा वापर केला आहे. उंची जास्त, लांबी कमी, डीप मिडविकेटला यावेळेस कुठली चूक होत नाही आहे. फलंदाज बाद. सध्या स्वर्गीय बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपळास संघ आपल्याला ॲक्शनमध्ये दिसतो आहे आणि जॉयल पिंपळास संघानं खूप चांगली कामगिरी आज केली आहे. खडवली विभागामध्ये जाऊन त्यांनी फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे, तिकडे त्यांची चांगली कामगिरी. तर त्यांचं जरूर अभिनंदन आम्ही करतो आहे, कारण कुठेही गेले तरी भिवंडी तालुक्याचं नाव होणार आहे.
24 धावांवर पहिला गडी बाद झालाय, दोन षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. यश मिळणारच होतं असं वाटत होतं दिलीप पाटील यांना, ज्या पद्धतीने त्यांनी मारा केला होता, अतिशय नियंत्रित गोलंदाजी, खूप चांगला वेग. त्यांचं वय वर्ष आपण पाहिलं तर 40 पेक्षा मला वाटतं जास्तच असेल, मात्र आज देखील ते अतिशय उत्साहाने क्रिकेट खेळतायत आणि निश्चितच काल्लेर संघासाठी खूप मोलाचं योगदान त्यांचं ह्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळतंय. जबरदस्त षटकाची समाप्ती झाली, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, प्रतिषटक आता 12 सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. आणि अंडर फ्लडलाइट्स ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आहे 8 ते 9 धावांची सरासरी देखील खूप चांगली मानली जाते. खरं तर मला असं वाटतं की रात्री 8 नंतरचा जो खेळ होतो त्यामध्ये ती सरासरी खूपच चांगली आहे, मात्र अजूनही 8 वाजायला भरपूर वेळ आहे. सध्या घड्याळामध्ये आपण पाहिलं तर 6 वाजतायत सायंकाळचे, कुठेतरी 10 सरासरीनं धावसंख्या जमा करण्यात आली तर तो चांगला स्कोर जरूर असणार आहे. रोशनचा पहिला बॉल स्वीप केला, हवेतून फटका मारलाय, मात्र गॅप शोधलाय, लॉंग लेगकडे चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येथे केला जाईल. यस, 2 धावा कंप्लीट होत असताना 1 डाऊन खेळण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे साजन, आणि साजनच्या बॅटमधून ह्या 2 धावा येत आहेत. रोहन जो आहे तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, 7 चेंडूंचा सामना केला आहे, 19 धावांचं योगदान त्याने दिलं आहे. सध्या नॉन स्ट्रायकर्स एंडला, पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार आणि 1 प्रेक्षणीय षटकार रोहनच्या बॅटमधून आला आहे. 1 गडी बाद झाला आहे, हा देखील मोठा प्लस पॉईंट आहे पिंपळास टीमकडे. रोशन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओवर द विकेट. हो, यावेळेस जाणून बुजून बॅटचं तोंड थोडंसं उघडलंय, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती मात्र निशाणा चुकलाय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग जरूर चांगली पाहायला मिळाली, परंतु डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित रोहनसारख्या खंद्या फलंदाजाला मैदान सोडावं देखील लागलं असतं. रिस्की सिंगल होती, मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे, धावसंख्या पुढे जाते, 27 या आकड्यावर जाऊन पोचते. सध्या 3rd षटक प्रगतीपथावर आहे, कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज करत आहेत. मागच्या षटकापासून चांगली नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, यावेळेस शफल करून हुक केला आहे, सुरेख टायमिंग, परंतु फिल्डर डीपमध्ये तैनात, आउटस्टँडिंग कॅच, फलंदाज बाद, बिग विकेट. अप्रतिम झेल गोलंदाजापेक्षा ही विकेट क्षेत्ररक्षकाची आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कुणाल तरे त्या ठिकाणी होता, अगदी समोर धावत जात हा झेल टिपण्यात आला आहे, सुरक्षित हातांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः स्ट्रोक मॅन्युफॅक्चर करण्यात आला होता, खूप क्रीजमध्ये डीप जाऊन उसवेष्टीच्या भरपूर बाहेर जाऊन तिन्ही यष्ट्या खुल्या करून फटका खेळण्यात आला होता, मात्र त्याचा काही फायदा मिळाला नाही बॅट्समन रोहनला. मात्र खूप चांगली बॅटिंग केल्यानंतर रोहन बाद झाला आहे, 19 धावांचं योगदान रोहनने दिलं आणि संघाची धावसंख्या आता मात्र 2 बाद 27. चेंडूला फिरकी देण्याचा थोडासा प्रयत्न गोलंदाज रोशन करतो आहे, डावखुरा गोलंदाज आहे, स्वाभाविक अँगलने जरूर चेंडू बाहेरच्या दिशेनं कट होणारच आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि रोहनकडे क्षमता होती कुठल्याही चेंडूवर मोठा फटका खेळण्याची, मात्र तो बाद झाला आहे. स्लोवर डिलिव्हरी, खूप लवकर स्ट्रोक खेळण्यात आला होता. चेंडूच्या वेगामध्ये खूप चाणाक्ष पद्धतीनं बदल करण्यात आला होता. लेग बायचा इशारा पंच करतायत, 1 धाव मिळते, धावसंख्या 28. चांगलं कमबॅक गोलंदाजांनी केलं आहे, त्याचीच खऱ्या अर्थानं गरज होती बंदऱ्या मारुती काल्लेर संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा मयूरने खर्च केल्या होत्या. मात्र जे सिनियर गोलंदाज आहेत, मयूर एक युवा गोलंदाज आहे, त्याच्यावर जरूर हल्ला चढवण्यात आला, परंतु सिनियर गोलंदाज दिलीप पाटील आणि रोशन यांनी चांगली गोलंदाजी केली आहे, त्यांचा अनुभव कुठेतरी कामी येत असताना बंदऱ्या मारुती काल्लेर टीमसाठी. 28 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल फेस करेल बॅट्समन राज, चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला आहे राज, आणि चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. ओहो, खोलवा टप्प्याचा बॉल स्वीप करायचा होता, मात्र तिथे हलकंसं अपील गोलंदाजाकडून अपील फेटाळण्यात आलं आहे पंचांच्या माध्यमातून, की बघायचं काय घडलं आहे तिथे. बेल्स खाली पडलेल्या आहेत, यस, फलंदाज बाद झाला आहे. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता फ्लायटेड बॉल होता हा आणि अगदी 2 पायांच्या मधून बॉल निघून गेला आहे. सुरेख बॉल स्वीप लगावण्याचा प्रयत्न फसला आणि त्रिफळा रूपात बाद होतोय बॅट्समन राज माळी.
पहिल्या सामन्यातील हिरो ठरला होता राज, मात्र या मॅचमध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही, अगदी त्याला खातं देखील स्वतःचं उघडता आलं नाही. त्रिफळा रूपात बाद झाला आहे बॅट्समन राजमाळी. बाद होणारा हा तिसरा फलंदाज पिंपळास संघाच्या डावामध्ये. धावसंख्या 28 असताना मागच्या 11 चेंडूंवर फक्त 10 धावा फलंदाजांना जमा करता आलेल्या आहेत, आणि हे आकडेच सांगत आहेत की किती चांगला मारा मागच्या 2 षटकांमध्ये दिलीप पाटील आणि रोशन म्हात्रे यांनी केला आहे. फलंदाजांना जखडून ठेवलं आहे, कुठलाही अवांतर चेंडू टाकला गेलेला नाही. पहिल्या षटकामध्ये देखील कुठली एक्स्ट्रा धाव गोलंदाजांनी खर्च केली नव्हती, मात्र फटकेबाजी आपण अफलातून पाहिली होती रोहनच्या माध्यमातून. राज बाद झाला आहे आणि आता 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी शिवदास मैदानाच्या आतमध्ये. नेहमीच एक चांगल्या अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत पिंपळास टीमसाठी राहिलेला आहे शिवदास. डावखुरा अष्टपैलू खेळाडू आहे, लेफ्टी टू लेफ्टी असं कॉन्टेस्ट आता असणार आहे. गोलंदाज देखील डावखूर आहे आणि फलंदाज देखील डावखूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन मार्गस्थ होतोय गोलंदाज रोशन, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ओहो, अगदी रडारमध्ये बॉल पाठवलाय गॅपमधून, सुरेख फटका थ्रू स्क्वेअर लेग, बॉल सीमा पार, वन बाउन्स, 4 रन्स. अखेर जी शांतता मागच्या 2 षटकांमध्ये मैदानामध्ये पसरली होती त्या शांततेचा भंग केलाय बॅट्समन शिवदासनं. आल्या आल्या चौकार ठोकलाय, क्रॉस बॅटेड फटका, मात्र खूप सुरेख प्लेसमेंट. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या झाली 3-32. चला, मैदानात जर पाणी घेऊन जायचं असेल तर जे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत 12वे खेळाडू, त्यांनीच पाणी घेऊन जायचं आहे. खेळाडू कक्षामधून कोणीही मैदानामध्ये प्रवेश करायचा नाही. आणि 12व्या खेळाडूंना विनंती असेल बी फास्ट, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. 3 षटकांची समाप्ती, प्रतिषटक 10.67 सरासरीनं स्वर्गीय बळवंत शेट प्रतिष्ठान पिंपळास संघाचे फलंदाज धावा जमा करतायत. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या इनिंग्समध्ये शिल्लक आहे आणि दरम्यान येथे शुभागमन झालेलं आहे आमचे सहकारी समालोचक नाईट रायडर, ज्यांना म्हणावं लागेल नाईटमध्ये जे समालोचन करतायत या स्पर्धेमध्ये, मिस्टर सुभाष धुमाळ, आपला हार्दिक स्वागत. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका, आणखी एक मोठी मॅच, श्री गणेश भरोडी विपक्ष कामण. येस, नाईट स्कोरर देखील आमचे आलेले आहेत, आणखी एक नाईट रायडर अर्थात अल्पेश गायकवाड, त्यांच्याकडे आमचं जास्त लक्षच नव्हतं, सॉरी अल्पेश, तुमचं देखील हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच श्री गणेश भरोडी विरुद्ध कामण. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण जरा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तसेच मी विनंती करेन जितू पॅकर नवघर आणि गावदेवी वडघर या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना देखील, आपण देखील नीलमजी नाईक यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. कदाचित थोडाफार बदल असू शकतो पुढच्या मॅचमध्ये, ती मॅच कुठली असणार आहे तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवण्यात येईल. मात्र या चारही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो आहे, आपण नीलमजी नाईक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही पाहत आहात स्वर्गीय कृष्णाई नाईक व स्वर्गीय कचेर नाईक यांच्या स्मरणार्थ जय बजरंग व वीर बजरंग कारिवली आयोजित KK ट्रॉफी 2021. KK ट्रॉफी 2021 थरार आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालेला आहे. काय रंगतदार सामने सकाळपासूनच आपण अनुभवलेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना जो रंगला होता सुमित कुमार गुंदवली आणि बळवंत शेट पिंपळास या संघादरम्यान, अगदी शेवटपर्यंत उत्कंठा त्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. जबरदस्त रंगतदार लढत होती, अखेर तो सामना पिंपळास संघाने जिंकला आणि त्यामुळेच त्यांचं आव्हान या स्पर्धेतील जिवंत आहे. आणि सध्या दुसऱ्या फेरीत काल्लेर संघाविरुद्ध सध्या त्यांची मॅच चालू आहे. 32 धावा धावफलकावर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते ड्रिंक्स ब्रेक नंतर. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत A1 ट्रॉफी KK ट्रॉफीमध्ये. शेवटच्या षटकाची जबाबदारी नंदन पाटीलच्या खांद्यांवर. ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याचदा नंदनला गोलंदाजी करताना आपण पाहिले. ग्रामीण क्रिकेटमध्ये नंदनचा रोल अष्टपैलू खेळाडूचा आहे, सिटी क्रिकेटमध्ये नेहमीच ॲज अ बॅट्समन तो खेळत असतो, मात्र ग्रामीण क्रिकेटची एक वेगळी रंगत आहे, गावचं क्रिकेट.
पहिलाच बॉल ओवर पिच, भला मोठा फटका स्ट्रेट डाउन द ग्राउंड, इट्स अ मार्वलस हिट, सिक्स रन्स. अप्रतिम, अलौकिक, अद्भुत आणि असाधारण फटका. ओव्हरपिच बॉल होता, कमजोर बॉल जरूर होता, मात्र समोरच्या बाजूने येथे षटकार मारणं या मैदानावर निश्चितच कठीण काम आहे, कारण समोर सीमारेषा थोडी लांब देखील आहे. परंतु अफलातून टायमिंग, फ्रंटफुटला आला फलंदाज साजन आणि साजननं बॉल पाठवला आहे अगदी स्ट्रेटिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे सहा धावांसाठी. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या अतिशय वेगानं पुढे सरसा होत असताना गरुड झेप घेताना दिसते, 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचे 5 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. चांगली धावसंख्या आत्तापर्यंतच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल राईट आर्म ओवर द विकेट, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे आणि एक चांगला झेल समाप्त केला जातोय वाईडिश लॉंग ऑन रिजनमध्ये. फलंदाज बाद, विकेटचं पतन होत आहे. षटकार आल्यानंतर लगेच गोलंदाजाने देखील कमबॅक करून दाखवलंय, भरपूर उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल. मला असं वाटतं की हा बॉल सोडून दिला असता फलंदाजाने, तर कदाचित पंचांनी विचार केला असता, कदाचित हा बॉल वाईट देखील घोषित करण्यात आला असता. परंतु फटका खेळण्याचा मोह त्या ठिकाणी बॅट्समन साजनला आवरता आला नाही. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रयत्नात अपयश आलंय. फटक्यामध्ये जे टायमिंग हवं होतं ते टायमिंग साध्य करता आलं नाही, अचूक टायमिंग तिथे जुळवता आलं नाही बॅट्समनला. षटकार ठोकण्याच्या नादात फलंदाज बाद झालाय साजन, धावसंख्या 4 बाद 38. नवीन बॅट्समन सचिन मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. स्ट्राईक मात्र शिवदासकडे असेल डावखुरा फलंदाज, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला आहे, एकच चेंडूचा सामना केला आहे. सकाळच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं की खूप आक्रमक फटकेबाजी केली होती पिंपळास टीमच्या फलंदाजांनी, आणि त्या मॅचमध्ये देखील त्यांनी नाणेफेक गमावल्यानंतर बॅटिंग प्रथम केली होती. खूप चांगला स्कोर त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आला होता. गोलंदाजीमध्ये काही चुका देखील घडल्या होत्या, मात्र रोहनने खूप चांगली गोलंदाजी त्या मॅचमध्ये केली होती. सामनावीराचा पुरस्कार रोहनला मिळाला होता. पुढचा बॉल घेऊन नंदन पाटील, ओव्हरपिच बॉल आहे, अक्षरशः खोदून काढला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमापार, प्रेक्षणीय चौकार, मॅग्निफिसंट स्ट्रोक. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न नंदन कुठेतरी वारंवार करताना दिसतोय. पहिला बॉल देखील आपण पाहिला होता की यॉर्करचा प्रयत्न केला होता, मात्र बॉल ओव्हरपिच झाला होता, त्या बॉलवर षटकार आला. पुन्हा एकदा मिसडायरेक्टेड यॉर्कर, ओव्हरपिच बॉल, आणि काय प्रेक्षणीय दिलखेचक फटका मारला आहे बॅट्समनने. शिवदासच्या बॅटमधून हा सलग दुसरा चौकार पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी करत असताना शिवदास. खूप चांगल्या टचमध्ये बॅट्समन शिवदास. यावेळेस चेंडूची लेंथ थोडीशी खेचली आहे, मिस टाइम स्ट्रोक होता, मात्र फिल्डर थोडीशी दूर, त्यामुळे एक धाव घेण्याची संधी मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला फील्ड करण्यात आलं. जितू पॅकर्स नवकर संघाचा संघटक, आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे आणि आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचं आहे. त्याचबरोबर गावदेवी वडगर संघ देखील आपण या ठिकाणी यायचं आहे. संघनायक यस, जितू पॅकर नवघर संघ आपल्याला ॲक्शनमध्ये दिसणार आहे पुढच्या मॅचमध्ये. मीरा भाईंदर परिसरातील एक मोठा संघ आणि त्यांच्या विरोधात भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स वडघर. दर्शन त्याचप्रमाणे जीत पाटील यांसारखे एकापेक्षा एक सरस खेळाडू या टीमकडे आहेत. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत, म्हणजेच पुढची मॅच देखील एक रंगतदार लढत आपल्याला निश्चितच येथे पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. चांगलं टायमिंग साधलंय, मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात आहे, अलगद झेल टिपला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फलंदाज बाद, टायमिंग निश्चितच चांगलं होतं, परंतु फिल्डरपासून दूर खेळणं देखील गरजेचं होतं, गॅप शोधणं आवश्यक होतं. जेवढं एलिव्हेशन खरं तर पाहिजे होतं तेवढं एलिव्हेशन नाही आहे, मात्र एलिव्हेशनपेक्षाही मला असं वाटतंय की प्लेसमेंट चुकलंय. फिल्डरला शोधून काढलंय बॅट्समनने, प्रयत्न खूप चांगला होता बॅट्समन सचिन मस्केचा, परंतु त्याला यश मिळालं नाही. यश मिळतंय गोलंदाज नंदनला. संमिश्र स्वरूपाचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. नंदनने 11 धावा खर्च केल्यात, 5 बॉल्स टाकलेत, मात्र 2 फलंदाजांना बाद देखील केलं आहे. आणि नंदनला देखील माहिती आहे की
सध्याच्या परिस्थितीमध्ये अंडर फ्लडलाइट्स एका ओव्हरमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त धावा खर्च करणं परवडण्यासारखं नाही आहे. शेवटचा बॉल बाकी आहे, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 43 धावा. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला शिवदास सुरेख फटका, बॉल जातोय आउट ऑफ द पार्क, मॅसिव हिट, षटकार. शिवदासचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अवघ्या 4 चेंडूंना सामोरा गेलाय, 2 चौकार ठोकले आणि 1 षटकार, अर्थातच 15 धावांची अप्रतिम विस्फोटक नाबाद खेळी साकारली. ओव्हरपिच बॉल होता आणि ओव्हरपिच बॉल शिवदास तरी सोडणार नाही हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. सुरेख फटका ऑन साईडला, हा षटकार पाहायला मिळतोय. षटकारानं डावाची समाप्ती झालेली आहे. 49 धावा धावफलकावर पिंपळास संघाची इनिंग समाप्त झाली आणि 50 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये बंद्र्या मारुती काल्लेर टीम समोर. खूप चांगलं टार्गेट सेट करण्यात आलंय आणि निश्चितच याचं श्रेय द्यावं लागणार आहे. जितू पॅकर्स या संघाचा संघटक आणि त्याचबरोबर गावदीप वडघर या संघाचा संघटक. आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये मी आवाज देऊ इच्छितोय माननीय श्री जयजी पाटील, त्याचबरोबर नितीनजी म्हात्रे, नितीनजी पाटील, चला दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी त्वरित माननीय श्री बबन पाटील साहेब टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. चालू असलेल्या मॅचमध्ये 50 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं आहे स्वर्गीय बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपळास टीमच्या माध्यमातून आणि त्याचं क्रेडिट द्यावं लागणार आहे सलामीवीर रोहनला, ज्याने 19 धावा जोडल्या आणि डावाला खूप चांगला फिनिशिंग टच दिला. 4 बॉल्समध्ये नाबाद 15 धावा बनवत असताना शिवदास यानं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. के के ट्रॉफी 2021 जाऊया आपण चालू असलेल्या मॅचकडे. पुन्हा एकदा 50 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी बंद्र्या मारुती काल्लेर टीमच्या माध्यमातून मैदानामध्ये रवाना होते. खूप मोठी जबाबदारी असणार आहे या दोन्ही सलामीवीरांच्या खांद्यांवर. सलामीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत कुणाल आणि नंदन पाटील. नंदन पाटील किंग ऑफ रिंग, पॉवर प्लेमध्ये नेहमीच चांगली सुरुवात नंदनने करून दिलेली आहे. आज पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं पहिल्याच ओव्हरमध्ये 3 षटकार त्यांनी ठोकले होते, तशाच प्रकारची सुरुवात या मॅचमध्ये देखील अपेक्षित असणार आहे. 50 धावांचं टार्गेट आहे आणि आता मात्र समालोचन कक्षामध्ये आम्ही बदल करतो आहे. आज पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे. दरम्यान थोडंसं करेक्शन, नंदनच्या जोडीला हर्षल आलेला आहे, परंतु समालोचन कक्षामध्ये एक भारदस्त आणि धमाकेदार आवाज
मिस्टर सुभाष धुमाळेंचा. वेलकम मिस्टर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद अजय गरत, जय बजरंग व वीर बजरंग कार्यालय आयोजित KK ट्रॉफी 2021 सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. KK ट्रॉफीची ही चौथी रजनी आपण पाहतोय. दिवस रात्र स्पर्धेचं आयोजन नंदन विथ हर्षल टू ओपनर ऑन द ग्राउंड. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर यंदाच्या हंगामध्ये पहिलं अर्धशतक झळकवण्याचा जो विक्रम आहे तो किंग ऑफ रिंग नंदन पाटील याच्याच नावे आहे, ज्याने दापोडे मैदानावर सरपंच उपसरपंच चषक दापोडे या चषकामध्ये पहिलं अर्धशतक झळकावताना 61 धावा कुठून काढल्या होत्या. यायल मिस टाईम फटका आणि बिग ब्लो मोठा मासा गळाला लागतोय. बडी मजली जाल में पुसती हुई नंदन पाटील याची केली संपुष्टात. एक खूप मोठा हादरा बसतोय बंदरबंदी कालेर संघाला नंदन पाटीलच्या रूपाने. आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये प्रॉपर टायमिंग साधलं, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही आणि कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा जो मानस होता मात्र धाडसी केलं होतं, मात्र मिडल ऑफ द ब्लेड चेंडू घेता आला नाही आणि परिणामस्वरूप स्वस्तामध्ये अगदी रॉयल डकचा शिकार होताना आपण पाहतोय नंदन पाटील. आणि गोलंदाज आपण पाहतोय ज्याने पहिल्याच चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त केलेला आहे रोशनला, ज्याचा आत्मविश्वास खूप आता वाढला जाणार आहे कारण पॉलपेचा बादशाह फलंदाज असं ज्याचं संबोधलं गेलेलं आहे तोच फलंदाज मात्र स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. इथून मात्र बंदरवती कालेर संघाला सावरावं लागेल कारण जे आव्हान आहे ते 50 धावांचं. गोलंदाज रोशन VIP डायजन करून पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर दोन शतरक्षक ऑलराऊंडमध्ये तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत. येलोमध्ये कट केलेल्या चेंडूला चेंडू फुल देतोय शतरक्षकाला कव्हर पॉईंट रिझनमध्ये. चेंडू पॉईंट रिझनला जातोय आणि तोपर्यंत फलंदाजांना वेल होती धावा पूर्ण करण्याची. या दोन धावीने अकाउंट ओपन होतं बंदरवती कालेर या संघाचं. दोन शतरक्षक आपण पाहू शकतो ऑलराऊंडमध्ये तैनात केलेले आहेत, त्यामध्ये डीप मिडविकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि वायडिश लॉंग ऑन रिझनमध्ये एक शतरक्षक तैनात केलेले आहे. इतर शतरक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. गुडलेन स्पॉट चेंडू पेस होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. ऑफ साईडला बघितलं तर पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ हे चार क्षेत्ररक्षक, तसेच थर्डमॅन आहे आपण पाहू शकतो. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतात तर 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला क्षेत्ररक्षण करताना, त्यामध्ये फाईन लेग आणि स्क्वेअर लेग 30 सर्कलमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षक ऑल फील्डमध्ये. यावेळी गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न दिशा भरकटलेला आहे. पंचांना लाईनचा विचार करायला लागतोय. आव्हान तर धावेचं आहे, अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या एकेरी धावीने वाढून झाली ती धावफलकावर 3 धावा. आपण जो सामना पाहतोय कालेर विपक्ष पिंपलास या दोन संघामध्ये, यावेळी खुल्लो टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू वेगवान चेंडू वेग आणि वेगच या चेंडूवर पाहायला मिळालं होतं. सरळ चेंडू निघून जातोय एष्टी रक्षकाच्या सेफ हॅनमध्ये. चांगली चेंडू जातली हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. अतिशय सुरेख चेंडू हाताळला होता. रोशन पाटील रोसी वंडरवॅप भिवंड जयेश पाटील याचे जबरदस्त फॅन आहेत आणि क्रिकेटचे खंदे समर्थ आहेत आपली रजा घेताना. यावेळी मिस्टम फटका चेंडू हवेमध्ये पॉईंट रिझनमध्ये झेल पकडला जातो आणि दुसरा फलंदाज बाद होतोय बंदरवती कालेर संघाचा झेलबादच्या रूपाने. हे आपण पाहू शकता शॉर्ट वाईट पनिश करण्याचा प्रयत्न तिथे केला होता मात्र खाली ठेवू शकला नाही कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा उचलला होता आणि परिणामस्वरूप फटका जेज करता आला नाही फलंदाजाला. हे दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकता प्रेस मूवीज चा टेलिकास्ट आपण पाहतोय.
वेगवेगळे अँगल ने कशा प्रकारे हा फलंदाज बाद झालेला आहे हे दाखवलं जात आहे। दोन फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये परतलेले आहेत। धावसंख्या पाहतो, धावफलकावर 3 धावा। नवीन फलंदाज भाग्यश आलेला आहे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी। यावेळी जागोन खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज। ज्या मोबाईल में नेटवर्क जरूर आहे वा क्रिकेट में फुटवर भी जरूर आहे, मात्र इथे फुटवरचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज। निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कालेरिया संघ 50 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय। आणि दोन फलंदाज अगदी स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत। नंदन पाटील तर याला खाताही उघडता आलं नव्हतं, आणि त्यानंतर कुणाला यांनी फक्त 2 धावांचं योगदान दिलं होतं। हर्षल खेळपट्टीवर याने त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज भाग्यश मधल्या फळीमध्ये आलेला आहे। जय बजरंग व वीर बजरंग कार्यालय आयोजित क्रिकेटचा महासंग्राम KK ट्रॉफी 2021 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। आज स्पर्धेचा चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, आणि चौथ्या दिवसामधील रजनीमधील हा सामना काल्हेरी विपक्ष पिंपलास या दोन संघामध्ये रंगला जातोय। मेंडेटरी पावलटेच्या षटकाची समाप्ती झाली, आणि मेंडेटरी पावलटेच्या षटकाच्या समाप्तीनंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र अजूनही 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक 30 संघामध्ये तैनात केले आहेत। त्यामध्ये थर्डमॅन पॉइंट आणि कवर आपण पाहू शकता। कवरचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कवरला जातोय। गोलंदाजी मार्कर गोलंदाज साजन येतोय। VIP डायजोर नामांकित पंच सुनील मात्रे सर उपस्थित आहेत। यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, इष्टरक्षक चेंडू खाली झेल मात्र सोडला जातोय। प्रयत्न तर चांगला केला होता, खूप दूरवरचं अंतर इष्टरक्षकने कापलं होतं। शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूर नजर ठेवली होती, मात्र झेल पकडू शकला नाही। प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, प्रशंसा करावी लागेल इष्टरक्षकाची। तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण करतात फलंदाज। यावेळी अप्रतिम चेंडू पेस अँड बाउन्स, निर्धाव चेंडू समाप्ती, अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। या खेळपट्टीचा बऱ्याच गोलंदाजाने नक्कीच अतिशय चांगला वापरही केलेला आहे। या खेळपट्टीवर आपण पाहतोय गोलंदाज उचली प्राप्त करताना भरपूर दिसलेले आहेत। चांगले चेंडूंचा मारा केला आहे यॉर्कर, त्यानंतर कटर चेंडूंचा चांगला मारा केलेला आहे। पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू, आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी साजन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। 50 या लक्ष्याचा पाठलाग करताना कालेर संघ आपण पाहतोय, आणि नंदन पाटील बाद झाल्यानंतर त्या धक्क्यामधून अजूनही सावरता आलेलं नाही कालेर या संघाला। साजन राईट अमोर द विकेट, यावेळी चेंडू हुक केलेला आहे। मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि झेलबादच्या रूपाने 3रा मोहरा गरत होतोय कालेर या संघाचा। धावा आणि विकेटमध्ये जणू काही सेरत लागलेले आहे, रेस लागलेले आहे। कारण आपण पाहतोय धावसंख्या 4 आणि तब्बल 3 फलंदाजी डगआउटचे आसऱ्याला गेलेले आहेत। नाजूक स्थिती आपण पाहतोय सध्या बंदरवती कालेरा संघाची, आणि त्याचं नक्कीच संपूर्ण श्रेय जाते ते गोलंदाजांना, पिंपला संघाच्या आणि क्षेत्ररक्षकांना। यावेळी सीधा ब्लेडने हा चेंडू खेळून काढलेला आहे, स्ट्रेट डीप
मिड ऑफ रिजन मध्ये एका धावेसाठी सिंगल ने धावसंख्या हळूच पुरू शकते. सिंगल ने धावसंख्या उठून झालेली ती धावफलकावर 5 धावा. अगदी कासव छाप गतीने धावफलक पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी क्षेत्रक्षेत्राची चांगली साथ पिंपळा संघाच्या गोलंदाजांना मिळते. थोडंसं क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातो आहे. एक क्षेत्रक्षक आपण पाहतो आहे की कव्हर रिजनमध्ये 30 या सर्कलमध्ये बोलवण्यात आलेलं आहे कारण डावखुरे श्रीचा फलंदाज रोशन मात्रे सध्या स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो आहे. वेलकम व्हॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटील, आपले हार्दिक स्वागत आहे. साजन गोलंदाजी मार्गावर सामना करेल डावखुरा फलंदाज रोशन मात्रे. यावेळी लॉफ केलेल्या चेंडूला सरल मिड ऑफच्या हातामध्ये आणि रोशन मात्रे यालाही जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बोलतोय बंदरवनी कालेर संघाचा रोशन मात्रेच्या रूपाने. पाच बाद पाच अशी बिकट अवस्था आपण पाहतोय सध्या बंदरावती कालेर संघाची. पूर्णपणे संकटामध्ये बंदरावती कालेर संघ सापडलेला आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर 5 बाद 5 अशी स्थिती आपण पाहतोय बंदरावती कालेर संघाची. 12 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल 45 धावांची आवश्यकता आहे. अतिशय खराब स्थिती सध्या बंदरावती कालेर संघाची आपल्याला पाहायला मिळते. नंदन पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे संकटामध्ये सापडलेला आहे तो बंदरवती कालेर संघ. सॉरी, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. थोडीशी चुकीची दुरुस्ती. 4 फलंदाज डकोरच्या असल्याला गेलेले आहेत आणि धावसंख्या पाहतो धावपलीकडे 5 धावा. नंदन पाटीलला बाद झालेल्या धक्क्यामधून अजूनही कालेर संघ सावरू शकलेला नाही. शिवदास कामन करतो आहे गोलंदाजी मार्गावर. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वाईट चषर होते. अव्वांतर दमिने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलीकडे 6 धावा. पहिलं षटक रोशन यांनी हाताळलं होतं, रोहन यांनी आदलं, दुसरं षटक आदलत साजन याने आणि तिसरं षटक आदलण्यासाठी शिवदास कामणकर आपण पाहतोय. यावेळी मिस टाईम फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद बंदरवती कालेर संघाचा 5वा फलंदाज बाद होतोय. जाईल नाणेफेकीसाठी जितू पॅकर नवघर संघाचा संघ नाईक आणि गावदेवी वडघर संघाचा संघ नाईक. आपण नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. जितू पॅकर नवघर संघ आपण उशीर आल्यामुळे आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे. पुढील लढत आपण पाहणार आहोत गावदेवी वडघर विपक्ष जितू पॅकर नवघर या 2 संघामध्ये. शिवदास कामणकर ज्याने बीआरपीएल स्पर्धेमध्ये जय मसोबा पिंपळा संघाकडून शेवटच्या षटकामध्ये जादुई गोलंदाजी केली होती आणि जय मसोबा पिंपळा संघाला तो सामना जिंकून दिला होता, तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी इष्टरक्षकाच्या मागे चेंडू जातोय. 1 धावा पूर्ण केली जाते. 1 धावीने संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या सिंगलने वाढून झाली ती धावपलीकडे 7 धावा. पूर्णपणे आपण पाहतोय की पिछाडीवर
कालेर संघ पाहायला मिळतो आणि त्याचं कारण आघाडीवर सध्या पिंपला संघ यावेळी पंचांचं वाट चषरतो आहे. बुडत्याला काडीचा आधार, धावसंख्या सिंगल वाढून झाली, ती धावपळीवर 8 धावा. ज्याप्रमाणे पत्त्याचा बंगला कोसलला जातो आहे त्याप्रमाणे कालेर संघाची फलंदाजी ते कोसळलेली आहे. यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलेला नाही, एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. टिचून गोलंदाजी तिन्ही गोलंदाज करताना आपल्याला दिसलेले आहेत. पहिलं रोहन ज्याने मेंटली पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना फक्त इनबिन 3 धाव खर्च करून 2 विकेट प्राप्त केले होते. कालच श्रीलंकेतून वीरेंद्र वीरू वसंत पाटील जे उपशहर प्रमुख शिवसेनेचे आहेत त्यांचं नक्कीच KK ट्रॉफीसाठी खास आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल आपण इथे प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर VIP टायजर यायचं आहे. अतिशय वेगवान चेंडू आणि फलंदाज बाद
तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे मोठ्या फरकाने पिंपलाचा संघाने. अभिनंदन अभिनंदन पिंपलास एंड हाडले हाडले कालेर. तर या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि त्यानंतर लगेच नाणेफेकही केली जाईल. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत की या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार भरपूर आहेत, मात्र ज्यांनी ऑलराऊंडर अष्टपैलुत्व सिद्ध केलेलं आहे तो रोहन टळला आहे. फर्स्ट क्लास प्रदर्शन करणारा पिंपला संघाचा सामनावीर रोहन इज द मॅन ऑफ द मॅच.